जय गणेश श्री गजानन जय गणेश श्री गजानन जय गणेश श्री गजानन वंदिति प्रथम तुझसी प्रार्थना द्वितीय ते सरस्वती नमना वंदुनी कुल स्वामी चरण आळवी तो दत्त स्वरूप नाना ना हो जी 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 तू कल्प वृक्षाचा कृपा मोहर सकळ विद्यांचे आगर अनंत वेदाचा गंभीर तुझ्या चरणी विसावर तुझ्या स्तुतीचे पवाडे गाता झाले वेद वेडे तेथे मी हे उणे काय बोलू मंगलमूर्ते धन्य धन्य मार्तंड नाथा धन्य धन्य मार्तंड नाथा धन्य धन्य मार्तंड नाथा दत्तच्या प्रियाति नाचा नाथा जन्मला वाघ कुळी त्राता बनला भक्तांचा मोक्ष दाता म्हणून गाऊ त्यांच्या या कवनास हो जी 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 ज्या नानाई माऊलीचे मी लेकरू आहे त्यास माऊलीचे पोवाडे गाण्याचे भाग्य माझ्या पदरात पडले जणू तुकोबाची गाथा आणि ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी माझ्या ओठी आली चारही वेद जिचे वर्णन करू शकणार नाही अशी माझी सद्गुरु नानाई माऊली अष्टो प्रहर सदा सर्वदा प्रसन्नता आनंदी मुद्रा अथांग शांती अबोल बोलणे गगनातीत प्रेम नियमाने मृदुलतेने आचरलेली कृती अगर्वता षड विकारांवर विजय असलेली सात्विक मूर्ती सदोदित चिंतनात निमग्न असलेली त्यांची शांत व गंभीर मुद्रा हृदयी अफाट जिवाळा असलेल्या त्या माऊलीची कीर्ती वर्णन करायला शास्त्रांचाही आधार अपुरा ठरेल त्यांचे गुणगान गायला शब्दच तोकडे पडतात पण शेवटी अधिक ते सरते न्यून ते पुरते करुण ध्येयावे तुमते विनवित असे अशीच आमची अवस्था आहे मार्तंड तराणे करत मार्तंड तराणे करत मार्तंड तराणे करत तराणे ग्रामास होता निवास घराणे होते भिक्षुक शास्त्री बुवा म्हणती त्यास लोक पसरली ख्याती आसपास हो जी 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 सद्गुरु श्री नानाई माऊली खानदेशातील घाटनांद्र्याचे वाघे कुळातील जोशी जे की विद्वान वेदशास्त्र संपन्न आणि सदाचारी श्री शंकर शास्त्री अशी ज्यांची प्रख्यात कीर्ती हृदय वात्सल्याचा अफाट जिव्हाळा असलेल्या अनुसूयेसम सती लक्ष्मी माता या अति अनुसूयेसम दाम्पत्यावर श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांचे कृपाछत्र असलेल्या संसारी चैतन्याची भक्ती वेल उमंदी शके 1818 श्रावण शुद्ध पंचमीचा 52 दिवस कन्या राशिगत चंद्र प्रवेश व नागपंचमीचा गुरुवार या मंगल सिद्धी योगावर लक्ष्मी मातेच्या पोटी सहज ब्रह्म प्रगटून आले माता लक्ष्मी पिता शंकर माता लक्ष्मी पिता शंकर माता लक्ष्मी पिता शंकर कृपा स्वामींची होती त्यावर निष्ठा त्यांची दृढ हो दत्तावर नित्य सेवेत होते तत्पर म्हणून घडविला मातंड महिमा हो जी 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 जी
वयाच्या 12व्या वर्षी लहानग्या कोवळ्या वयात नानांना सद्गुरु चरणाची ओढ लागली आणि नानांनी सद्गुरु प्राप्तीसाठी वडिलांच्या आज्ञेवरून गुरुचरित्राच्या पारायणाला प्रारंभ केला। फक्त सद्गुरु चरणांचं तीर्थ व तुलसी दलावर कडकडीत उपास करून गुरुचरित्राचे पारायण सुरू केले। मार्तंडाने केले अनुष्ठान, मार्तंडाने केले अनुष्ठान, गुरु चरित्राचे नित्य वाचन, गुरु कृपेसाठी तळमळून कडकडीत केले उपोषण, केले सद्गुरु नावाहन। पारायणाचा शेवटचा दिवस जीव कंठाशी आला, प्राण अश्रू रूपानं डोळ्यात उभे ठाकले, हृदयाची एक तारी सदैव सद्गुरूंचा धावा करत होती आणि अचानक अचानक खोली दिव्य प्रकाश पडला आणि शांत व वात्सल्य पूर्ण बाळ अशी हाक नानांच्या कानावर पडली आणि नानांची नेत्र दृष्टी उमलली। कर्णद्वयात आनंदाने शंखनाद झाला, हृदयात भरतीचे बांध फुटले। नानांची ऐकुनी हाक, नानांची ऐकुनी हाक, नानांची ऐकुनी साद वायु वेगे, वासुदेवानंद अनुग्रह देती प्रगटून मंत्र तो हृदय संपुटात साठवून नाना घेती आनंद। हो मनात अखंड चिंतन, संत दर्शनाचा ध्यास घेऊन श्री दत्त नाम ज्यांचा श्वास अशी नानाई माऊली जिने अतिशय दुर्गम जलेरी नर्मदा परिक्रमा संपन्न केली, त्यात त्यांना अनंत देवादिकांचे दर्शन व संत दर्शने झाली। गोकुळीचा मोहन मुरारी व श्री रघुनंदन यांच्या दिव्य दर्शनाने नानांचे जीवन धन्य होऊन गेले। नर्मदेची करी परिक्रमा, नर्मदेची करी परिक्रमा, खेळ बघसी राम लक्ष्मण दर्शन देई दुराणा, असे हे शांती स्वरूप नाना सद्गुरु भक्ती मध्ये रंगले। मुखात निरंतर दत्त नाम असलेली व हृदयात चिरंतन त्रिमूर्तीचा वास असलेली नानाईची गोजिरी मूर्ती भक्त रक्षणार्थ इंदूर नगरीत वास्तव्यास आली व तिथे कार्यरत झाली। वेश साधा धोतर श्वेत, वेश साधा धोतर श्वेत मुखी नाम, त्रिमूर्ती ध्यात संन्यस्त वृत्तीने जगत, भक्त ना हो सांभाळीत कार्यरत झाले ब्रह्मा इंदुरी। हो जी 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 जी, कार्यरत झाले ब्रह्मा इंदुरी। हो जी 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 जी, कार्यरत झाले ब्रह्मा इंदुरी। हो जी 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 जी, त्रिवार घीत वंदना, त्रिवार घीत वंदना, तयांच्या चरण करीतसे नमन सद्गुरु नाना माऊलील, अर्पितो शब्द सुमन त्यांना आठवू सतत त्यांच्या स्मृतीला। हो जी जी